नमस्कार, पुरंदर मी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुरंदर मध्ये एकूण 20 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंजे येथे दिनांक 27/9/2021 रोजी 43 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 88 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 73 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 104 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। राजेवाडी 1, टेकवडी 1, सिंगापूर 1। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 7 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी हरणी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 25/9/2021 रोजी घेतलेल्या 7 आरटीपीसीआर टेस्ट पैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। नाझरे 1, जेजुरी 1। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 27/9/2021 रोजी 71 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 7, पिंपळे 1, खळद 1, पारगाव 2, शिवरी 2। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 27/9/2021 रोजी 152 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 27/9/2021 रोजी 7 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।